शेतकरी मित्रांनो नमस्कार। होय, मी शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत प्रकाश दादा, की जे प्रोफेशनल नारळावर ह्या यंत्राच्या सहाय्यानं चढून नारळ काढतात, हे आमच्या आष्टा भागामध्ये सगळीकडे असतात। तर नेमकं ही जी शिडी आहे, ही शिडी कशी बांधली जाते आणि ते नारळावर नेमकं कसं चढलं जातं याच्या बाबतीत एक आपल्याला छोटंसं प्रात्यक्षिक आज आपण इथं दाखवणार आहोत। हे बघा, आता ही जी शिडी आहे, ही शिडी अशी इथं बांधली जाते। मागच्या बाजूनं एका बाजूनं ओवून घेतलं जातं। प्रत्येकानं पाहिलंच असेल, ही काही एवढी काही मोठी लय गोष्ट नाही, रॉकेट सायन्स नाही आहे। तरी पण ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी एक हा छोटासा आपण व्हिडिओ बनवतो आहे। आणि ही ह्या मागच्या बाजूनं असं लॉक लावलं जातं। आता मित्रांनो बघा नेमकं कसं चढलं जातं। ही जी त्यांच्या पायामध्ये जी स्ट्रीप आहे, ही स्ट्रीप अशी इकडल्या पायात लावली जाते आणि दुसरी स्ट्रीप ह्या पायामध्ये लावली जाते। आता नेमकं ऑपरेशन कसं आहे तुम्हाला समजेल ह्याच्यामध्ये। हातामध्ये जी एक ही आहे ती वर उचलत ओपन होतं, एक पाय पॅक आणि एक पाय पूर्ण जाम। थोडा व्हिडिओ क्लिअर येणार नाही, थोडा प्रकाशाचा प्रॉब्लेम आहे। जाऊ दे प्रकाश दादा, जाऊ दे वर। पण सरळ जर एवढ्या झाडावर चढायचं म्हणलं ह्या शिडीविना तर खूप अवघड गोष्ट आहे। पण ह्या एका शिडीच्या साह्यानं लवकरात लवकर नारळाच्या झाडावर वर चढता येणं शक्य आहे। व्हिडिओ थोडा क्लिअर नाही पण दिसेल तुम्हाला, थोड्या डांगा वगैरे आहेत। तसं बघायला गेलं तर खूप कसरतीचं काम आहे मित्रांनो हे नारळ काढणं।